नरेंद्र आज नरेंद्र मोदींनी तुमचं कौतुक केलं काय म्हणत नाही आम्ही काही एकमेकाचा बांध रेटलाय काय. गेले 9 वर्षाचं त्यांचं काम त्या ठिकाणी बघतोय. आज जागतिक लेवलला तर नरेंद्र मोदींच्या सारखा लोकप्रिय नेता हा दुसरा तरी कुणी पाहायला मिळत नाहीये. सत्तेसाठी नाही, मी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता गेलो, महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता गेलो. नॅशनल हायवेचे मिनिस्टर नितीन गडकरी साहेबांनी पण मला परवा फोन केला होता आणि सांगितलं होतं की अजित त्याचं उद्घाटन आपण घेऊ चांदणी चौकातलं. मी सांगतोय तुम्हाला, त्यावेळेस मी वाघोलीच्या बद्दलचं जे आपलं ट्रॅफिकचे अडचण आहे, डबल नाही पार तिबल, म्हणजे मेट्रो जर धरली तर तिबल, अशा पद्धतीचा जो प्लॅन केला. मी आत्ता थोडंसं PMRDA पण आयुक्ताशी बोललो. तर आता ह्या सगळ्या कामाला गती मिळालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री म्हणून मला ह्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आढावा बैठका घेता येतात, पाठपुरावा करता येतो. सुदैवाने एकनाथराव शिंदेंनी माझ्याकडे अर्थमंत्रालय दिलेलं आहे, त्याच्यामुळं अर्थमंत्रालयच सगळ्यांना निधीचं वाटप करत असतं. त्याकरता ह्या सगळ्या गोष्टी याला बळ मिळालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. दादा, विरोधी पक्षनेता त्याचं होता, त्यावेळेस भाजपवर तुम्ही टीका करत होतात, आज भाजपचं आहे ते कौतुक करताय, नरेंद्र मोदींचं कौतुक करताय. आज नरेंद्र मोदींनी तुमचं कौतुक केलं काय म्हणत नाही. आम्ही काही एकमेकाचा बांध रेटलाय काय. त्याच्यामध्ये जर मला तो प्रश्न विचारलेला आज मला आवडला नाही आणि पुढच्या वेळेस प्रश्न विचारलेला मला आवडला, तर मग मी तुला जर प्रोत्साहन दिलं तर तुला वाईट वाटायचं काय कारण आहे. आम्ही गेले 9 वर्षाचं त्यांचं काम त्या ठिकाणी बघतोय. आज जागतिक लेवलला तर नरेंद्र मोदींच्या सारखा लोकप्रिय नेता हा दुसरा तरी कुणी पाहायला मिळत नाही आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे आणि मी मला विकास पाहिजे. उद्याच्याला आपण विरोधी पक्षामध्ये आंदोलनं करू शकतो, आपण मोर्चे काढू शकतो, आपण मागण्या करू शकतो. निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी राज्यकर्त्यांना असतो आणि त्याच्यात लोकांचा आक्षेप अजितदादा फक्त सत्तेसाठीच तिकडे गेले. सत्तेसाठी नाही, मी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता गेलो, महाराष्ट्राचे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता गेलो. महाराष्ट्र तेव्हा कामं चालूच होती, त्यावेळेस कामं चालू होती. तुला सकाळपासून कोणी भेटलं नाही का? तुम्ही वेळ दिला तर माझाही वेळ नीटपणे घ्या. जर अशा पद्धतीने भाषा वापरली तर मला पण सगळी भाषा वापरता येते. एक मिनिट, मी विकासाच्या करता गेलेलो आहे. राज्याचे प्रश्न केंद्र सरकारकडनं मोठ्या प्रमाणावर आपले मार्गी लागावेत याकरता गेलेलो आहे. शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, तरुणांचे काही प्रश्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे आपल्याकडे आले पाहिजेत, त्याकरता एक पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार झालं पाहिजे. किंवा आता एका पत्रकार मित्रांनी बेंगलोर पुणे हायवेच्या बद्दल विचारलं, काही हायवे पर्यायी जसं आपला रिंग रोडला, आता आपण रिंग रोडचं तर 10-15 वर्ष आपण प्रयत्न करतो आहे, दुर्दैवानी यश येत नव्हतं. आता मात्र रिंग रोडच्या कामाच्या करता जो काही जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता जो निधी द्यायला पाहिजे तो कलेक्टरकडे पाठवलेला आहे. तशाच पद्धतीनं पुणे नगर नाशिक रेल्वेच्या करता पण तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निधी पाठवलेला आहे. आपल्याला ती जागा घ्यावी लागणार आहे ताब्यात, तसंच रिंग रोडची जागा ताब्यामध्ये घेऊन ती टेंडर लवकर काढावी लागणार आहे. आपल्याकडं मेट्रो जरी सुरू झालेली असली तरी ह्या मेट्रोच्यामुळं ट्रॅफिक पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट ह्याला अजून आपल्याला बळकटी द्यावी लागेल. बाहेरची वाहनं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये न येता, ज्याला पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये काम आहे त्यांनी जरूर यावं, परंतु ज्यांना बाहेरच्या बाहेर बेंगलोर कोल्हापूर सातारा रोडनी मुंबईला जायचं किंवा तिकडून त्यांना नगर रोडला जायचं सोलापूर रोडला जायचं, तर आपल्याकडचं ट्रॅफिक हे कमी होण्याच्या करता त्या रिंग रोडची नितांत गरज आहे. त्यालाही मी प्रोत्साहन म्हणजे त्याला बळकटी देण्याचा किंवा ते पुढं रेटण्याचा प्रयत्न करणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या टेंड म्हणजे जे स्मारक आहे त्याचं टेंडर आजच फोडलेलं आहे, त्याच्याबद्दल पण आपल्याला गतीनं ती कामं करायची. अजून पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, शेतीच्या पाण्याचे प्रश्न आहेत. आपल्याकडे वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर ह्या 4 धरणाचं पाणी
शेतीला पण आणि आपल्या पुणेकरांना पिण्याच्या करता दोन्हीकडे कमी पडायला लागलेलं आहे. शेतकऱ्यांनाही पाणी मिळालं पाहिजे, परंतु पुणेकरांना पण जेवढी पाण्याची गरज आहे ती गरज भागवली गेली पाहिजे. आणि म्हणून दुसरा मुळशीचं पाणी किंवा आत्ताच आमची थोडीशी चर्चा झाली खडकवासल्यामधनं डायरेक्ट टनेल फुरसुंगीला काढायचा, त्याच्यातनं आपल्याला काही टी डी आर हा जलसंपदा विभागाला देता येतो का, अशी आत्ताच विक्रम कुमार आणि सौरव राव आणि आम्ही लोकांनी आणि गुणाले म्हणून एम के व्ही डी सीचे चीफ इंजिनियर आहेत आम्ही ती चर्चा केली. ह्या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्रातल्या इतर पण गोष्टी उद्याच्याला हे ऐकलं तर लोकं म्हणते का पुण्याकरताच फक्त सरकारमध्ये गेलात का, तर तसं नाही. राज्याचे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत ज्याचे अनेक वर्ष आम्ही पण पाठपुरावा केला आणि आता एकनाथराव शिंदेंचं पण तीच भूमिका आहे, देवेंद्रजींची पण तीच भूमिका आहे. 200 जास्त आमदारांचं पाठबळ आता ह्या महायुतीला मिळालेलं आहे आणि त्याच्यातनं हे प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आपण ST महामंडळाला पण 5,000 बसेस ह्या इलेक्ट्रिकच्या त्या ठिकाणी देतो आहे, आपल्या PMPML पण आपण बसेस त्या ठिकाणी वाढवतो आहे, आता काही CNG आणि काही इलेक्ट्रिकच्या अशाही बसेस आपण आणतो आहे. प्रदूषण पण कमी व्हावं, पर्यावरणाचा समतोल पण साधला जावा आणि लोकांना पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्टच्या निमित्तानं त्यांचा प्रवास पण सुखकर व्हावा, अशा ह्या सगळ्या बाबी आहेत. आता आपण दुसऱ्या टप्प्याचं आज मेट्रोचं उद्घाटन केलं आहे. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्यात आता पिंपरी चिंचवडच्या लोकांना इकडं कोर्टामध्ये येत असताना किंवा पुढं म्हणजे रुबी वगैरे ह्या भागामध्ये जात असताना तिथं त्याचा फायदा होईल. पहिल्या टप्प्यामध्ये फार कमी स्टेशन होती, त्याच्या एवढा काही म्हणजे लोकांनी पहिल्यांदा कशी मेट्रो आहे त्याकरता मेट्रोमध्ये बसले, काहींनी वाढदिवस साजरे केले, काहींनी ट्रीपच्या निमित्तानं स्टुडंट्सला त्याच्यातनं